हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम अगेन टू अनदर लेक्चर ऑफ लर्न विथ वी थी इन टुडेज लेक्चर वी आर गोईंग टू सी एच सी एफ अँड एल सी एम सो चॅप्टर नंबर जो से थर्ड आहे आपला सेवन स्टँडर्डमध्ये त्याचा हा लास्ट आजचा टॉपिक आहे आज आपण एच सी एफ आणि एल सी एम हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट करणार आहोत सो वॉट वी आर गोइंग टू सी टुडे लास्ट लेक्चरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल मी तर एक क्वेश्चन टाकला होता की एच सी एफ आणि एल सी एममध्ये काय रिलेशन आहे तर ते रिलेशन आपण आज बघणार आहोत सो द रिलेशन इज एच सी एफ अँड मल्टिप्लाय बाय एल सी एम इज the टू uh, numbers. ऑफ द टू नंबर्स म्हणजे तुम्हाला जर कोणतेही दोन नंबर्स एक्स आणि वाय दिलेत तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन ह्यांचं प्रॉडक्ट ह्यांचा गुणाकार हा त्याच्या लसावी आणि मसावी म्हणजे एच सी एफ आणि एल सी एम ह्यांच्या मल्टिप्लिकेशन एवढा असणार आहे सो दिस इज द दिस इज द प्रॉपर्टी ऑर दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट जर कोणत्याही ह्यातल्या या चार गोष्टी आहेत बरोबर आहे का एच सी एफ एल सी एम एक्स आणि वाय असे चार गोष्टी आहेत दोन नंबर एच सी एफ एल सी एम तर कुठल्याही तीन गोष्टी जर तुम्हाला दिलेल्या असतील तर तुम्ही त्यातली फोर्थ ही काढू शकता म्हणजे एच सी एफ एल सी एम दिलाय आणि एक नंबर दिलाय समजा एक्स दिलाय आणि एच सी एफ आणि एल सी एम दिलाय तुम्ही वाय काढू शकताय किंवा एच सी एफ एल सी एम दिला आहे वाय दिलाय तर तुम्ही एक्स काढू शकताय किंवा एक्स आणि वाय दोन्ही दिले आहेत आणि एच सी एफ दिलाय तर एल सी एम काढू शकतो आपण किंवा एक्स आणि वाय आणि एल सी एम दिला असेल तर एच सी एफ काढू शकतो ओके सो लेटस सी एक्झाम्पल्स द प्रोडक्ट ऑफ टू टू नंबर्स इज सेवन सिक्स्टी फाय दोन नंबरचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार हा सात सेवन हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह आहे अँड द एच सी एफ इज थ्री वॉट इज द एल सी एम एच सी एफ त्यांनी दिलेला आहे थ्री आणि आपल्याला एल सी एम काढायचं आहे सो आन्सर असं असणार आहे एच सी एफ मल्टिप्लाय बाय एल सी एम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स हा आपला फॉर्म्युला आहे सो एच सी एफ इज थ्री थ्री मल्टिप्लाइड बाय एल सी एम इज इक्वल टू सेवन सिक्स्टी फाय नेक्स्ट स्टेप विल बी एल सी एम तिथेच राहणार आहे सेव्हन सिक्स्टी फाय पण तिथेच राहिला फक्त हा थ्री जो इथे मल्टिप्लिकेशन आहे तो इथे होऊन डिव्हिजनला गेला सो एल सी एम इफ आय डिवाईड सेव्हन सिक्स्टी फाय बाय थ्री आय विल गेट टू हंड्रेड अँड फिफ्टी फाय सो एल सी एम इज टू हंड्रेड अँड फिफ्टी फाय असे अगदी सोपे समज आहेत जस्ट फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आणि आन्सर काढायचा लेट अज सी वन मोर एक्झाम्पल

एच सी एफ इज सेवेंटी टू मल्टिप्लाइड बाय एल सी एम इज फोर थर्टी टू विच इज इक्वल टू टू हंड्रेड एंड सिक्स्टीन इज वन नंबर आणि अदर नंबर मी एन घेतला आहे तुम्ही काही घेऊ शकता डी एनिथिंग ॲफ टेकन इट एन इयर नेक्स्ट स्टेप इफ आय मल्टिप्लाय सेव्हन्टी टू मल्टिप्लाय बाय फोर थर्टी टू या दोघांचा गुणाकार केला तर मला मिळणार आहे थर्टी वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर इज इक्वल टू टू हंड्रेड अँड सिक्स्टीन मल्टीप्लाय बाय एन आहे तसंच नेक्स्ट स्टेप थर्टी वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर तसाच राहिला द मल्टिप्लिकेशन इयर बिकम्स डिव्हिजन दिस साईड अदर साईड इकडे गुणाकार दुसऱ्या बाजूला जाऊन भागाकार झाला एन तसाच राहिला एन इज इक्वल टू थर्टी वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर डिवायडेड बाय टू हंड्रेड अँड सिक्स्टीन आनसर इज वन फोर फोर म्हणजे दुसरा नंबर जो आहे तो कोणता आहे वन हंड्रेड अँड फोर्टी फोर होप तुम्हाला ही प्रॉपर्टी कळलेली असेल ह्याचा फॉर्म्युला कळलेला असेल आणि तुम्ही पण एच सी एफ एल सी एमवरचे सम्स नक्की सोडवलेले असतील सो थँक यू फॉर वॉचिंग अँड जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू